Gautengbe, Rangga Mandir amadhe punha ekda swagat. Aajche kalakar Dr. Ravindra Katodi yanche manapurvak swagat karuya. Kalach ya Rangga Mandiracha namakaran Govindrao Tembe Rangga Mandir ase zalele aahe. या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गोविंदरावांच्या प्रत्यक्ष संवादिनी वादनाच्या रेकॉर्डिंगनीच आपण केली होती. त्यांचे आशीर्वाद घेऊनच या रंग मंदिराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती या नामकरणानंतर. पण तरी सुद्धा गोविंदराव टेंबे रंग मंदिर असं नामकरण झाल्यानंतर संवादिनी वादनाचा कार्यक्रम त्याच्यात न होणं हे काही शक्य नाही. आणि म्हणून आज मुद्दामून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने डॉक्टर रवींद्र गुरुराज काटोटी सर इथं या संवादिनी वादनासाठी उपस्थित आहेत. मी माननीय प्रमोद खांडेकर सर यांना विनंती करतो आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या सर्व कलाकारांचं त्यांनी मनपूर्वक स्वागत करावं. सर्वात आधी डॉक्टर रवींद्र काटोटी सर. त्यांना आज तबल्याची साथ करत आहेत महेश देसाई. आणि संवादिनी साथ काटोटी सरांचे शिष्य श्रीयुत मधुसूदन भट. धन्यवाद खांडेकर सर. थँक यू व्हेरी मच. डॉक्टर रवींद्र गुरुराज काटोटी बेंगळुरूहून खास उपस्थित आहेत या संवादिनी वादनासाठी. 34 वर्षे पंडित रामभाऊ बिजापूर यांच्याकडे त्यांनी संवादिनी वादनाचं शिक्षण घेतलेलं आहे. गंधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी त्यांना प्राप्त आहे. त्याचबरोबर भातखंडे ललित कला अकादमी रायपूरची सूररत्न ही पदवी सुद्धा त्यांनी संपादित केलेली आहे. आकाशवाणी हिंदुस्थानी शास्त्रीय हार्मोनियम वादन या कॅटेगरीमध्ये ए ग्रेड मिळवणारे ते पहिले आणि एकमेव वादक आहेत. आस्थागायक पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई अशा कित्येक दिग्गज कलाकारांना देश विदेशामध्ये त्यांनी आतापर्यंत साथ केलेली आहे. सोलो हार्मोनियम वादनाचे कार्यक्रम केलेले आहेत. 2003 साली बेंगलोरमध्ये बिजापुरे हार्मोनियम फाउंडेशनची त्यांनी स्थापना केलेली आहे. हार्मोनियम वादनाच्या प्रसारासाठी ही संस्था अखंडपणे काम करत असते आणि दरवर्षी हार्मोनियम महोत्सव सुद्धा ते भरवत असतात आणि तो साजरा होत असतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. गायन समाज देवल क्लबच्या वतीनं आणि तुम्हा सर्व रसिकांच्या वतीनं डॉक्टर रवींद्र काटोटे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता या सूरमंचाचे सूत्र त्यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. कैलासवासी गोविंदराव टेंबेंचा नामकरण ह्या हॉलसाठी हॉलला केलेले आहे. ह्या संदर्भात मला एक सोलो वादन करण्याचा एक संधी मिळाली. ह्याबद्दल देवल क्लबचा सगळे पदाधिकारी विशेषतः माझे ज्येष्ठ गुरुबंधू पंडित सुधीर पोटे यांचा मी विशेष आभार मानतो. माझे गुरुजी खूप वेळा सांगायचे गोविंदराव टेंबेंची आठवणी सांगायचे आणि त्यांना दैव आराध्य देवस्थानी त्यांना बघायचे. तर मला असं वाटतं की हे माझं जीवनाचा अगदी खूप मोलाचा संधी आहे आणि मी माझ्या परीने प्रयत्न करेन की आय विल ट्राय माय बेस्ट टू डू जस्टिस टू दिस प्रिशियस ओकेजन.
ह्याच्यात जे काही मी तुम्हाला आवडेल ते सगळा म्हणजे गुरुजींना गुरुजींची त्याच्यामध्ये क्रेडिट आहे. आणि जास्त कमी काहीतरी झालं तर सांभाळून घ्या म्हणून सांगून मी राग मधुवंतीने सुरू करतो. Thank you.
मी राग श्री वाजवायचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणजे श्री ॲट द आउटसेट हे वाद्यधर्माचा पलीकडचं आहे, परंतु मी त्यासाठी काही विचार करून ते त्याचा हे एम्बियन्स क्रिएट करायचा मी प्रयत्न करतो. राग श्री
Thank you.
हार्मोनियम वाजवण्याचा सांगता मी संगीत मनापमानमधला देहाता शरणागता ह्या नाटगीताने करतो. मी हीच नाटगीत वाजवायची विचार केली त्याला एक कारण आहे. माझे गुरुजी पंडित रामभाऊ विजापुरे यांचा हे खूप त्यांचा फेवरेट पेश होती. त्यांचा देहाता शरणागत म्हणजे विजापुरे मास्तर, विजापुरे मास्तर म्हणजे देहाचा असे कित्येक फॉर जनरेशन्स इट वॉज. तर ते वाजवताना त्यातलं एक फ्रेजिओलॉजी ते सांगून ते गोविंदराव टेंबेचे नाव घ्यायचे की त्यांनी असं वाजवायचे म्हणून मी ते वाजवायचे प्रयत्न करतो आणि दोघांना अभिवादन करून मी ते वाजवायचे प्रयत्न करतो.
माझे गुरुजी प्रत्येक वेळा हे वाजवताना टेम्पेचे नाव घेऊन वाजवायचे. आज माझं भाग्य की दोघांचं नाव घेऊन हे गाव. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देऊया. अत्यंत